नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मायक्रोबायलॉजी बाय संतोष नप्ते या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक अजूनही आपल्या देशामध्ये चालू आहे आणि या पार्श्वभूमीवर उन्हाळी दोन हजार एकवीसच्या ज्या परीक्षा होत्या ह्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यायचा निर्णय झालेला होता परंतु बऱ्याच अडचणीमुळे ही जी परीक्षा बी एस सी बी ए बी कॉमची सव्वीस जुलै दोन हजार एकवीसपासून सुरू होणारी परीक्षा ही आता दोन्ही पद्धतीने होणार आहे आणि ही दोन्ही पद्धत म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत तर आजच्या दिनांक चोवीस सात दोन हजार एकवीसचं हे आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे अत्यंत तातडीचे हे परिपत्रक आहे ज्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय इथे झालेला आहे आणि तो निर्णय म्हणजे उन्हाळी दोन हजार एकवीसच्या परीक्षा ह्या ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल की सव्वीस तारखेपासून म्हणजे सव्वीस जुलैपासून सुरू होणारी जी क्लस्टर पद्धतीची परीक्षा म्हणजे बी बे, बी ए बी कॉम बीएससी फर्स्ट इयर सेकंड इयर आणि तशाच काही दुसऱ्या परीक्षा ह्या फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार होत्या परंतु आजच्या या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उन्हाळी दोन हजार एकवीसच्या ह्या परीक्षा आता दोन्ही पद्धतीने होणार आहेत ऑनलाईन पद्धत पण आहे आणि ऑफलाईन पद्धत पण आहे म्हणजे तुमच्यावर इथे अवलंबून आहे की तुम्हाला ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहे का ऑफलाईन पद्धतीने द्यायची आहे तर आजच्या या बैठकीमध्ये जे महत्वाचे निर्णय झालेले आहेत ते निर्णय अशा प्रकारचे आहेत की चीजी ही जी परीक्षा आहे उन्हाळी दोन हजार एकवीसची परीक्षा ही आता ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे तसेच या निर्णयाप्रमाणे जे कोणी पदवीचे विद्यार्थी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या उन्हाळी दोन हजार एकवीस परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने आणि विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील म्हणजे जे काही परीक्षा केंद्र विद्यापीठाने दिलेले आहे त्या परीक्षा केंद्रावर ह्या परीक्षा ऑफलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील आणि ऑनलाईन जर तुम्हाला ऑप्शन आहे तर ती परीक्षा तुम्ही ऑनलाईन कुठे देऊ शकता आणि या निर्णयाप्रमाणे जे विद्यार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने जर परीक्षा देऊ इच्छित असतील तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांना एक संमतीपत्र द्यायचे आहे त्या संबंधित महाविद्यालयामध्ये म्हणजे ज्या महाविद्यालयामध्ये तो विद्यार्थी शिकतो त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी संमतीपत्र द्यायचे आहे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार एकवीस पर्यंत आणि हे संमतीपत्र तो विद्यार्थी कोणत्या प्रकारची परीक्षा देणार आहे त्या संबंधित नाही तसेच ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भात संमतीपत्र ज्यावेळेस विद्यार्थी महाविद्यालयामध्ये जमा करेल अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही एकाच पद्धतीने ही परीक्षा देता येईल एकतर त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धती सिलेक्ट करावं लागेल किंवा त्याला ऑफलाईन पद्धतीने परीक्षा द्यायची असेल तर ते त्याला म्हणजे दोन्हीपैकी फक्त एकच पद्धत त्याला निवडता येईल आणि जर विद्यार्थीने दोन्ही पद्धतीने जर परीक्षा देण्याचा प्रयत्न केला मग तो ऑनलाईन असू द्या आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला परीक्षा देण्याचा तर विद्यापीठ नियमानुसार त्या विद्यार्थ्यावर कारवाई होऊ शकते म्हणून विद्यार्थी मित्रांनो कुठलाही एकच ऑप्शन तुम्ही निवडा एकतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्या किंवा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा द्या त्यानंतर या पदवी आणि पदव्युत्तर उन्हाळी दोन हजार एकवीस परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने त्या पर्टिक्युलर परीक्षा केंद्रावर तसेच क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय स्तरावर होतील आणि कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने राज्य शासनाने तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचनाचे पालन आपण सर्वांनी इथे करायचे आहे आणि पदवी अभ्यासक्रमाच्या ज्या परीक्षा प्रथम वर्षाच्या आणि द्वितीय वर्षाच्या क्लस्टर पद्धतीने ह्या परीक्षा आता परवापासून काही परीक्षा सुरू होणार होत्या म्हणजे सव्वीस तारखेपासून तर या परीक्षा पद्धतीमध्ये आता किंवा त्या टाइम टेबलमध्ये त्याला म्हणू आपण किंवा वेळापत्रकाप्रमाणे तिथे बदल झालेला आहे ज्या परीक्षा म्हणजे बी ए बी कॉम बीएससी व इतर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष वगळून क्लस्टर पद्धतीच्या परीक्षा ह्या दिनांक सव्वीस सात दोन हजार एकवीस ते दहा आठ दोन हजार एकवीस या दरम्यान होणार होत्या ह्या पूर्वीच्या तारखा आहेत सव्वीस जुलै दोन हजार एकवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस परंतु आता सुधारित तारखा कारण आता दोन्ही पद्धतीने परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने आणि ही सुधारित तारीख आता आहे सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस म्हणजे ही परीक्षेची सुधारित तारीख आहे तसेच पदवी अंतिम वर्षाच्या विद्यापीठाच्या वतीने परीक्षा घेण्यात येणार होत्या ह्या पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून सुरू एक होतील आणि पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ह्या दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून दोन्ही पद्धतीने म्हणजे ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने सुरू होतील यामध्ये कुठलाही बदल तिथे झालेला नाही जसं पूर्वनियोजित आहे पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस तसेच अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस फक्त बदल इथे एकच झालेला आहे की ऑनलाईन पहिले ऑप्शन होता फक्त आता ऑनलाईन आणि ऑफलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षा विद्यापीठाने जे परीक्षा केंद्र नियोजित केलेले आहे निर्धारित केलेले त्याच परीक्षा केंद्रावर के के संपन्न होतील तर अशा प्रकारची माहिती विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे आणि परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष वगळून म्हणजे फायनल इयर सोडून इतर वर्षाच्या ज्या काही परीक्षा आहेत ज्या क्लस्टर पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा आहेत या तारखेत कुठलाही बदल झालेला नाही त्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच म्हणजेच दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस या दरम्यान होतील आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष वगळून ज्या बाकीच्या परीक्षा आहेत म्हणजे क्लस्टर पद्धतीने होणाऱ्या परीक्षा ह्या पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस या दरम्यान होणार आहेत आणि ह्या सर्व परीक्षा दोन्ही पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत त्यानंतर पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या तशाच राहतील त्यामुळे यामध्ये कुठलाही बदल तिथे झालेला नाही आणि क्लस्टर पद्धतीने पदवी स्तरावरील प्रथम आणि द्वितीय वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रकात हा बदल झालेला आहे आणि अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र जर कोणाचे राहिलेले असतील तर ते एकतीस जुलै दोन हजार एकवीस पर्यंत विलंब शुल्कासह ते स्वीकारल्या जातील आणि ज्या परीक्षा ह्या अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून सुरू होणार आहेत त्या परीक्षांचे परीक्षा आवेदनपत्र विलंब शुल्कासह दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीस पर्यंत परीक्षा विभागात स्वीकारण्यात येतील तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहे हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांसोबत बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद